प्रमुख शाखा प्रमुख इतर गावातील जमलेले ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनींनो आणि आवाजून उपस्थित असलेले माझ्या पत्रकार बांधवांनो, आसूर यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. गेल्या वर्षी 11 एप्रिलला आपण अशी आसूर यात्रा काढली शिवपूर्वीय मुख्यमंत्र्यांच्या घरापासून स्वामीनाथन आयोग या गोष्टीवर गेल्या वर्षी आपण नरेंद्र मोदीच्या गावात पंतप्रधानांच्या गावात आणि त्याच्या घरासमोर रक्तदान करून आंदोलन करण्याचं ठरवलं. अशा भावनेतनं रक्तदानासाठी आंदोलन करण्यासाठी आपण गुजरातला गेलो आणि गुजरातला जात असताना अनेक प्रसंगाला अनेक अडचणीला सामोरं जात गुजरातच्या मार्गावर पोलिसांनी गाड्या आणल्या. पण आमदार बच्चू कडूच्या नेतृत्वाखाली आपण गेल्या वर्षीची आसूर यात्रा रक्तदानाचं आंदोलन नरेंद्र मोदीच्या घरात जाऊन केलं. हे आंदोलन उभं राहत असताना आसूर यात्रा चालत असताना आसूर यात्रा चालायची कशासाठी, आसूर यात्रेचा उद्देश काय? तर आसूर यात्रेचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांसाठी बोलणारा, शेतकऱ्यांसाठी बांधणारा, शेतकऱ्यांसाठी करणारा, शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कष्ट करणारा आमदार पत्रिओ कडू यांच्या नेतृत्वाखाली आपण ही आसूर यात्रा चालत आहे. आपण संदेश यात्रा पाहिल्या, हल्लाबोल यात्रा पाहिल्या. मग आसूर यात्रा काढून अजून काय करायचं? तर आसूर यात्रा काढण्याचा उद्देश आहे की शेतकरी आणि वंचित घटकासाठी न्याय देण्यासाठी, त्यांचं काम करण्यासाठी 280 आमदारांपैकी एकही आमदाराला मिळत नाही. प्रत्येक आमदार इलेक्शनच्या राजकारण आणि पैसे मिळवण्यात मुश्किल असताना आपल्या शेजारी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील आमदार विष्णुराव कडू हे कायमस्वरूपी आपण गेल्या 10-15 वर्षापासून पाहत आलो की गोरगरिबांसाठी आपापसाठी झटणारा माणूस रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अहोरात्र पळत आहे. आणि तुमच्यासारख्या धर्मांच्या शेतकरी माणसांच्या फौज पट्ट्यावर काम करत असताना काम इथपर्यंत पोहोचलं की ह्या वाघाच्या ह्या कोपऱ्यापासून गडचिरोलीच्या कोपऱ्यापासून गरगावपर्यंत काम पोहोचलं, काम वाढत गेलं. माझ्या पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा गाव हे सर्व तरुणांना मार्गदर्शन करणं खूप मोलाचं, खूप गरजेचं आहे. आपण युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या वेशी कडूचं काम पाहिलं, आपण टीव्हीच्या बातमीच्या माध्यमातून पाहिलं, आपण आमच्या कडूच्या कामाचा ध्यान झालो. आपण टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जी भाषणं पाहतो आणि त्यांच्या प्रभावी कामं पाहतो, या माणसानं आजपर्यंत आपण निराधारासाठी लढण्याचं काम 10-15 वर्ष केलं. आपण गेल्या 5-10 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे. ह्या गावातला, ह्या तालुक्यातला, ह्या जगातला, ह्या राज्यातला, ह्या देशाचा सर्वात गरीब कोण आहे? तर सर्वात गरीब आपण लोकांना आहे, ज्याला दोन हात नाही, दोन डोळे नाही, दोन पाय नाही. आपण लोकांना काम भाई सरकार गेलं पण त्याच्या घरी जाण्याचं दाखल करण्याचं
त्यांना मदतीचे काम आमदारपूर्वी यांच्या संपर्कात केले जाईल. पण विषय हा मित्रांनो आपण काही करून असणार समजत आले असेल. पण एकही माणूस स्वामीनाथन आयोगावर बोलायला तयार नाही. एकही माणूस 50% नका देऊन जे नरेंद्र मोदी बोललेले होते त्याच्यावर बोलायला तयार नाही. एक माणूस दुधाच्या दरावर बोलायला तयार नाही जे अपंग बांधवाला निराधार महिलेला 5 रुपये कशी कसे रक्कम मिळतात आणि आंदोलनात 1.5 लाख रुपयाची पगार असून त्या पगाराला महिन्याच्या दोन करणारा कोण असेल? तुम्ही पंढरपूरला येत असता पंढरपूर माझ्या पासून जवळचा विठ्ठलाला पंढरपूरच्या गती होती. पण पंढरपूरच्या विठ्ठलाला गती होत असताना त्याच्यावर पगाराच्या गोष्टीला आम्हाला विठ्ठल पाहायला नाही. प्रमाणाचा सोलापूर जिल्ह्याचा एक कार्यकर्ता सांगतो की माझा पांढरा नसता असेल तर माझा पांढरा विठ्ठल विदर्भाला एखादा पगाराच्या गोष्टी तुम्ही आम्ही आजपर्यंत देव पाहिला नाही. जीवन प्रमाणपत्र पोहोचणारा आणि जीवन प्रमाणपत्र देव पाहणारा कोण माणूस असेल तर तो आमच्या गोष्टी साक्षात उद्देश एवढा पाहिजे 500 किलोमीटर
कुठलाही स्वातंत्र्य करता, कुठलाही मतदानाचा भाग न करता 800 किलोमीटरवर काम करणारे असं जे त्यांची प्रश्न विचारला की बाबा ज्या गावात आपली सरकार नाही, ज्या गावात आपली ग्रामपंचायत नाही, ज्या गावात आपलं काही सदस्य नाही, ज्या ऑपरेशनचं काम असेल आता अहो ए टू झेड
काम असते ते कामाला उपयोगी करणारे व्यक्ती कारण उन्नती शिरवणारा असा माझ्या छत्रपती शिवरायांच्या सत्कार्याचा विचार करा माझा चित्त आहे तर आपण आपल्या कामाला येथे पुढे काम करून पहिले तुम्ही फोन करता या माणसाने काम करत असताना तुम्ही ज्या प्रश्नावर एवढी मोठी आंदोलन केली 13,000 तो 3,000 आणि 10,000 रुपयाचा खर्च झाला असं काम केलेल्या माणसाबरोबर काम करण्याची संधी आलेली आपल्या कोणाच्या लक्षात येईल नसलं की आपण याचा कामाकडून आत्महत्येच्या ग्रस्त गावातून पुढे चाललेले आहे तर तिचा समारोप कुठे होणार आहे तिचा समारोप अशा ठिकाणी होणार आहे की गेले 1 वर्ष झालं कुणी हल्लाबोली असते नाव काढलं नाही बंजारराव साहेब दारवेनं शिवसेनेला शिवी देण्याचा प्रयत्न केला अशा शिवसेनेला साथ विचारण्यासाठी प्रहार सेनेचा प्रहार कार्यकर्त्यांबरोबर सर्व तुम्ही आणि शेतकरी बांधव चाललेला आहे उद्याच्या 25 तारखेला आपण रावसाहेब दारवेला उपस्थित राहा वेळ पुढे आपल्या राजकारणाचे माझे संपर्क जय मला